बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा वादात सापडले. त्यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. तुकोबरायांना त्यांच्या पत्नी मारहाण करत होत्या असा अजब दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला आणि त्यांच्या या आक्षेपार वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें, रोज पीटती थी डंडे से. तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली. बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते. पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल राम जी के चरणों में जा. तुकाराम महाराजांविषयीच्या या वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तुकाराम महाराजांच्या वंशजांनीही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत तुकाराम महाराज संस्थानही याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. तुकोबरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. की जे जे भेटेभूत तेथे मानेचे भगवंत या स्वरूपाचे तुकोबाराय होते, त्यामुळं त्यांच्या बाबतीत IQ किंवा इतर वाचनीय जी चिंतनीय नाही अशी माहिती ऐकून आपण असं काही चुकीचं वक्तव्य करू नये. शासनाला विनंती करतो की संतांवरती कुणी काय बोललं तर त्याचा एक कायदा बनवा, जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसल. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें, रोज पीटती थी डंडे से. वारकरी संप्रदायाने धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध केलाय. धीरेंद्र शास्त्रींनी तुकाराम महाराजांची माफी मागावी अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी केली आहे. बागेश्वर धाम तथा पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिलाय आणि ज्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झालाय आणि म्हणून आम्ही मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागावी. धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्त्र डागलंय. जे लोक असं बोलतात ते अर्थातच चुकीचंच आहे आणि मी अध्यात्मकाकडे वळलेली आहे म्हणून मी अध्यात्म करते म्हणून काय घरात वाईट आहे म्हणून नाही, ते चांगले भारतीय संस्कार आहेत आणि ते प्रत्येकाच्या व्यक्तीवर मुलांवर आपण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कुटुंब करतच असतं आणि तुकारामांवर जर अपमान होत असेल तर त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. दिव्य शक्तीच्या जोरावर आजार बरे करण्याचा दावा धीरेंद्र शास्त्रींकडून केला जातोय. दिव्य शक्ती सिद्ध करण्याचं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं. नुकताच त्यावरून वाद रंगला. तो वाद शमतो ना शमतो तोच. तुकाराम महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानं धीरेंद्र शास्त्रींनी नवा वाद उडून घेतलाय. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें, रोज पीटती थी डंडे से. त्यामुळे अभ्यासोनी प्रकटावे अन्यथा झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे असं म्हणण्याची वेळ आली. चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. तर संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलं महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार होते एका छोट्याशा ब्रेकनंतर.